महाराष्ट्र सध्या कोरोना व्हायरसने परत थैमान घातला आहे. राज्यात कोरोनाचे दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहेत. बुलढाणा प्रशासनाने कोरोनाबाबत दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. बुलढाणेकरांनी कोरोना व्हायरसपासून बचावासाठी जिल्हाधिकारी यांनी पथनाट्याला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोना झपाट्याने वाढत आहे. नागरिक सुद्धा पाहिजे तसे गंभीर नाहीत. 80% नागरिक विनामास्क वावरताना दिसतात. प्रशासन पातळीवर विविध प्रकारचे निर्बंध लावले आहेत. रात्रीची संचारबंदी, आठवड्यात बाजारपेठा कडक बंद असे निर्बंध लावले असून सुद्धा कोरोनाबाधितांची आकडेवारी फुगतच आहे. त्यामुळे आता प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील 13 तालुक्यात पथनाट्याद्वारे जनजागृती करण्याचा निर्णय घेऊन आज पथनाट्याला जिल्हाधिकारी यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली आहे. आज जिल्हाधिकारी रामामूर्ती यांनी या पथनाट्य उपक्रमाला सुरुवात करण्याची परवानगी दिली. त्यानुसार शासनाच्या त्रिसूत्री धोरणाचा अवलंब करण्याबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती पथनाट्य कलाकारांनी दिली. यात विनामास्क फिरू नका, सुरक्षित अंतर ठेवा व सातत्याने हात धुवून स्वच्छ करा या त्रिसूत्री धोरणाविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.